हॅलोची. आज पहिल्यांदा मी आपल्या अमरावती शहरात आलेली आहे आणि हा समोर सगळा बाबासाहेबांचा क्राऊड बसलेला आहे. आज मला तुमच्या तोंडून बाबासाहेबांचा जयघोष ऐकायचा आहे सर्वप्रथम. त्यामुळे तुम्हा सर्वांची एकत्र मिळून काय ताकद आहे आणि त्या ताकदीचा आवाज काय आहे हे मला ऐकायचं आहे. आणि ह्याच आवाजाने मी माझे कान भरून मुंबईला जाणार आहे. तेव्हा सर्वप्रथम आपण बाबासाहेबांच्या नावाचा जयघोष करूया. बोला जय भीम. थोडासा अजून मुंबईपर्यंत ऐकायला गेला पाहिजे, चैत्यभूमीपर्यंत. बोला जय भीम. अभी और एक बार देंगे ना, क्योंकि ये भीमराज की बेटिया कभी किसी को डरती नहीं और जो ललकारता है मैदान में उसे कभी छोड़ती नहीं है. इसलिए भीमराज की बेटियों का आज आवाज आना चाहिए. बोलो जय भीम. क्या बात है, क्या बात है. मैं आज सर्वप्रथम कैलाश जी मोरे यांचं आभार मानते की आज त्यांच्यामुळे मी आपल्या समोर उपस्थित राहू शकले. त्याच्यानंतर आपले लॉर्ड बुद्धा चॅनलचे सर्वे सर्वा आदरणीय भैयाजी खैरकर आणि सुगत दादा वाघमारे आणि आज सिंथेसायझरवर आहेत जॉली दादा मोरे. आज त्यांच्यामुळे मी आपल्या अमरावती शहरात येऊ शकले. त्यामुळे सर्वप्रथम त्यांच्यासाठी आणि या माझ्या वादक टीमसाठी औरंगाबादवरून जे आलेत आपल्या श्रीमाताई कौशिक आणि कुणाल दादा यांच्यासाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजवा जोरदार. धन्यवाद. जय भीम. महाकारुण्य तथागत भगवान गौतम बुद्ध, महाबोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले, संत कबीरदास, संत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज, छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज, अशा या महापरिवर्तनवादी महामानवांच्या चरणी नतमस्तक होऊया आज आपण सर्वांनी. शिवराय आणि भीमराय म्हणजे भारतीय संस्कृतीचे दोन महानायक. पराक्रम हे शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचे सौंदर्य होते, तर प्रज्ञा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्वाचे सौंदर्य होते. शिवरायांची तलवार ही तेजस्विनी होती, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेखणी ही लाखात देखणी होती. आणि म्हणूनच शिवरायांच्या तळपत्या तलवारीने स्वराज्य खेचून आणलं. ऐकताय ना, शिवरायांच्या तळपत्या तलवारीनं स्वराज्य खेचून आणलं, तर त्या स्वराज्याचं रक्षण करणारं भारतीय संविधान माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलं. आणि म्हणूनच अशा या महापरिवर्तनवादी महामानवांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा.
आपल्या रक्षणासाठी हाती तलवार घेतली ही काळाची गरज होती. आणि महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशातील विषमता दूर करण्यासाठी हाती लेखणी घेतली ही देखील काळाचीच गरज होती. आणि म्हणूनच आम्हाला दोघेही वंदनीय आहेत. तलवार की वार से कटकट के गिरते गए दुश्मन, कलम की मार से घुट घुट के मरते गए दुश्मन. शिवा ने शमशेर उठा के सारे जालिमों को मार दिया. शिवा ने शमशेर उठा के सारे जालिमों को मार दिया, तो कलम चला कर मेरे भिवा ने सारे जुल्म को ही मिटा दिया, सारे जुल्म को ही मिटा दिया. इसीलिए यकीनन अगर मेरा भीम ना होते तो ये आजादी ना होती. यकीनन अगर मेरे भीम ना होते तो ये आजादी ना होती. बात मेरे बाबा की मान लेते तो देश की आज ये बर्बादी ना होती. चली आई है वो आजादी बन के दुल्हन, चली आई है वो आजादी बन के दुल्हन. मगर कैसे पूछो मगर कैसे, मेरा भीम अगर दूल्हा ना होता तो ये शादी ना होती, ये शादी ना होती. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही.
बहुजन समाजाची संक्रमण अवस्था घालवायची असेल तर आजच्या तरुण पिढीनं हे दूध प्यायलाच हवं. और इसीलिए वफा करते तो बेवफाई ना होती, वफा करते तो बेवफाई ना होती, दिलो दिमाग चलाते तो तकदीर ना रोती. मेरे भीम जी का सुनते, अरे मेरे भीम जी का सुनते तो भारत पाकिस्तान लकीर ना होती, भारत पाकिस्तान लकीर ना होती. हेलो. संगीत के तीन रूप आप इस वक्त यहां पर महसूस कर रहे हैं. आपने छत्तीसगढ़ का वो संगीत भी सुना और कुणाल का गीत भी सुना और एक बार आपको महाराष्ट्र के इस संगीत के रूप पुवाड़ा से भी आपको परिचित कराया गया है. इस साइंस कोर मैदान से आपके टीवी सेट पर सीधे लाइव. एक बार फिर अपने संगीत को लेकर, अपने गीतों को लेकर आपके बीच हाल कुणाल वराड़े. लॉर्ड वदा टीवी मैत्री संघ अमरावती और महाराष्ट्र का सामाजिक न्याय विभाग, इन दोनों के सौजन्य से इस वक्त साइंस कोर मैदान अमरावती में ये शानदार कार्यक्रम भीमा कोरेगांव का वो
क्रांति स्तंभ इसकी प्रतिकृति इस वक्त यहाँ पर मौजूद। आज हम उन वीरों को याद कर रहे हैं और इस शौर्य दिवस पर जल्लोष के साथ इस शाम को हम यहाँ पर खूबसूरत बना रहे हैं। कुणाल वराड़े